ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. देशपातळीवरील बांधकाम क्षेत्राशी निगडीत क्रेडाई या अग्रगण्य संघटनेच्या पंढरपूर शाखेच्या सन 2023 ते 2025 सालाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांचा दिमागदार पद ग्रहण सोहळा आज पंढरपुरात पार पडला. या पद ग्रहण सोहळ्यास अतिथी म्हणून उपस्थित असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूर परिसरात बांधकाम क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी आणि अपेक्षा याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडाईच्या बाबतीत क्रीडाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सगळ्याला विस्तृतपणे आपल्याला माहिती दिली. 25,000 सभासद असलेली आणि राज्यामध्ये 4,000 सभासद असलेली एवढी भव्य दिव्य एक स्वतःची इमेज त्या ठिकाणी मगाशी खोडे साहेबांनी सांगितलेली की आता स्वतः होतात आणि एक जेंटलमन म्हणून करण्याची ही क्रीडाईने घेतलेली त्या टेम्पर जी क्रांती आहे. आज एका बाजूला राज्यातील प्रश्न असतील, वेगवेगळ्या वेगळ्याचे प्रश्न असतील, जमिनीचे प्रश्न असतील, ह्याच्यातला समन्वय साधण्यासाठी आणि एक एसओपी तयार करण्यासाठी क्रीडाई काम करत आहे. आज खऱ्यापणा पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या 2013 पासून काम होत आहे आणि त्या कामाच्या बाबतीत आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. या या माध्यमातून आज 35 मेंबर आपण या ठिकाणी काम करत आहे. माझ्यासारख्या तरुण सहकार्याला पंढरपुरात काम करताना अपेक्षित काय आहे तर मी आवर्जून इथं नवीन अध्यक्ष अमितजी शिरगावकर असतील माझ्या अध्यक्षातील आणि इथे सगळ्या मेंबरला माझ्या पंढरपूर आणि पंढरपूरच्या या बेटर असोसिएशनकडनं काय अपेक्षा असाव्या. तर पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे, मगाशी अमितजी सांगितलं की कॉरिडॉरमध्ये आमची मेंबरशिप घेतली पाहिजे. आज कॉरिडॉर होणार आहे आणि मग भविष्यामध्ये पंढरपूरमध्ये कित्येक जणाला त्या ठिकाणी भूसम बाजारातून पैसे मिळणार आहे. त्या ठिकाणी कितीतरी घरं जाण्याची शक्यता वाटली तर त्यांना पंढरपूर कुठंतरी घरं पाहिजे. मग त्यांना येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही आज घरं तयार करताय का हे खऱ्या अर्थानं तुम्ही आपलं चिंतन करणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी कॉरिडॉर होणार आहे आणि मग कॉरिडॉर होणार आहे तर कॉरिडॉरच्या दृष्टीनं तुम्ही त्या ठिकाणी घराची तयारी निर्मिती केली का. आज आपण घरं बघतोय तर परवडणाऱ्या भावावरच आज आपण बोलतोय. मग त्या ठिकाणी आपण 3,000 स्क्वेअर फूटचा 4,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट लॅविश पद्धतीनं बांधायचा आहे त्या ठिकाणी तसा आपल्याला ग्राहक मिळेल का असा आपण मोठी विचार पण नाही केला. तसा विचार करणं काळाची गरज आहे. आज प्रत्येकाला सेफ्टी सिक्युरिटी आणि योजना आज त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आज मगाशी सांगितलं आपण प्लॉट सिस्टीमच्या संदर्भात मला असं वाटतं की पंढरपूरला येणारा वारकरी आणि त्या वारकऱ्याला आपण कुठंतरी केंद्र बिंदू मानला पाहिजे आणि पंढरपूरच्या चोहोबाजूला आज काय होतंय तर कोणीही एकरमध्ये गुंठापासून गुंठा 5 गुंठे घेतोय आणि त्या ठिकाणी त्याचा मत टाकतोय. तर आपण सगळ्यांनी मला वाटते की सुस्थीची आयडिया मी आपल्याला सुचवतो की आपण बिल्डर असोसिएशन आपण या सगळ्या क्रीडाईने आज पंढरपूरच्या आजूबाजूला 26 एकर जमिनी घेऊन आज त्या ठिकाणी तुम्ही 2 गुंठे 5 गुंठे 4 गुंठ्याचे त्या ठिकाणी लेआउट केले आणि त्या ठिकाणी मंदिरं करून दिली. त्या ठिकाणी लागणारे वॉशरूम असतील आणि तुम्हाला वारकऱ्यांच्या मठाची स्पॉटिंग काढता येईल का. आज नवीन पेढी संकल्पना घेणं गरजेचं आहे. आज जर त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित होतील त्या ठिकाणी येणाऱ्यांची सुखसुविधा होईल आणि मग आज कोणी कुठेही कुठे 1-2 गुंठे आणि त्याला रस्ता नाही त्याची काहीतरी खरेदीचे प्रॉब्लेम आहेत तर आपण अशा काही त्या ठिकाणी करू शकता का. मग जेणेकरून पंढरपूरचा भार कमी करायचा असेल तर या मठांसाठी आपल्याला वेल प्लॅन्ड त्या ठिकाणी आपल्याला करता येईल का आणि मग ते जर पद्धतीने केलं ही नवीन एक इंडस्ट्री आपल्यासाठी उभा राहू शकते. आज नदीच्या पलीकडे पंढरपूर वसतंय, पंढरपूर वाढतंय तर त्या बाजूला आज जमिनी आहेत त्या जमिनी आपण एकरात घेणार आहे आणि प्लॉटमध्ये देणार आहे. आज त्या नांदेड असेल, नाशिक असेल, वेगवेगळ्या मराठवाड्यातून येणाऱ्या वारकऱ्याला जर त्या ठिकाणी आपण कशा सगळ्या पद्धतीने सुविधा दिल्या तर नक्की त्याचा फायदा आज आपल्या व्यवसायाला होईल. आज पंढरपूरमध्ये आल्यानंतर आपण पंढरपूरकरांसाठी घराचा आपण त्या ठिकाणी प्लॅन करा परंतु पंढरपूरमध्ये आल्यानंतर 1 RK किंवा स्वतःला वारकऱ्यांसाठी आज आपण राहण्याची सोय किंवा वारकऱ्यांच्या दृष्टीनं इथं वारकरी एकदाच येणार आहे महिन्यात एकदा त्यांच्यासाठी आपण काही सोय करू शकतो का. अशा पद्धतीनं बिझनेस सुरू होण्याच्या दृष्टीने आज पंढरपूरमध्ये मला असे खुर्डे साहेबांनी पण आणि अध्यक्षांनी सांगितलं की व्यवसाय आले पाहिजे. व्यवसाय आल्याशिवाय या ठिकाणी येणारी लोकं वाढणार नाही आणि घर घेणाऱ्यांची संख्या वाढणार नाही.
तर भविष्यकाळामध्ये पावसा येण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करतील. आपण देखील त्याबाबतच्या सूचना कराव्या आणि जेणेकरून त्या इंडस्ट्रीला ग्रो करण्यासाठी आज आपल्याला ज्या ज्या काही गोष्टीची गरज आहे, मग आज आपण ज्या काही एरामध्ये आज सगळ्या त्या ठिकाणी आपल्या आज बिल्डर आले, आज नगरांचे या ठिकाणी आज प्रमुख पण आपल्याला या ठिकाणी आहेत नगर रचनाकार. आज आपल्याला नेमक्या अडचणी काय आणि त्या अडचणीवर नेमका मार्ग काय त्याच्यासाठी ही क्रीडाई काम करते आणि आम्ही जी शिरगावकर यामध्ये लीड घेतील. आपण सगळेजण त्या ठिकाणी आज पंढरपूर उंच आणि सुंदर करण्यासाठी मग आपल्या सगळ्या स्कीम जर बघितल्या तर 2 मिनिटे 4 मिनिटात करतात. आज आपण साईड पार्किंगच्या बाबतीत काही नियम पाळतोय का नाही पाळतोय, पार्किंग आपण व्यवस्थित देतोय का नाही हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. उद्याच्या काळामध्ये जेवढे फ्लॅट आहेत तेवढ्या पार्किंग आपण ठेवणं आणि जेणेकरून उंच 10 मजली 12 मजली 15 मजली बिल्डिंग आज आपल्याला त्या ठिकाणी पंढरपूरात करावं लागतील तर माझ्या पंढरपूरचं सौंदर्य वाढेल. मग अशी कुर्डे सरकारने सांगितलं की एखादं एलिव्हेशन जर चुकलं तर त्या ठिकाणी आपल्याला आयुष्यभर 3 पिढ्या ते त्या ठिकाणी भोगावं लागतं. एखाद्या घराचं जर आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये बघितलं, एखाद्या घरातून हॉल बंद जर किचन दिसत असेल तर ते किती ऑकवर्ड होतं त्याचा आपण देखील प्लॅन करताना विचार करणं गरजेचं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करून आपल्याला पंढरपूर मध्ये किती सुंदर घर आणि किती सुबकता देता येईल आणि ते कसं आपल्याला आपल्याला गावाच्या दृष्टीनं देता येईल. आज पंढरपूरच्या जवळपास आपल्याकडे 5-6 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आज आपल्या प्रत्येक बिल्डिंगनी त्या ठिकाणी माझ्या पंढरपूरातील पोरं आज त्या ठिकाणी 4-5 जर त्या ठिकाणी ट्रेनिंग म्हणून कामाला गेली तर त्यांना देखील त्या ठिकाणी व्यवसायाची आवड निर्माण होईल. आणि आज भविष्याचा विचार करता आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं तर एक मंगळवेढ्याचा मतदारसंघ कमी झाला. त्याचं कारण असं 3 लाख लोक सोलापूर जिल्हा सोडून ही पुणे मुंबईला गेली. म्हणजे मग आज आपल्याला अजून पुढच्या काळामध्ये काय करायचंय तर आपल्या गावामध्ये लोक आणली पाहिजे. आज आपल्या पंढरपूरच्या कडेने रस्ते होत आहेत त्याच्यातून दूरसंपादनातून प्रत्येकाला माहिती रस्ता गेला, प्रत्येकाला पैसे मिळाले, पण ते पैसे तुमच्या बिल्डर असोसिएशनकडे किंवा तुमच्या क्रीडाईच्या मेंबरकडे फ्लॅट बंदे घेण्यासाठी गुंतवले का, आपण त्या पद्धतीने टार्गेट केलंय का आणि तशा टार्गेट केल्याशिवाय आज आपल्या बऱ्याच जणांना आम्ही बघतो तर आपल्या ऍड देखील तेवढ्या प्रमाणात नसतात. आज आपल्याला घर घेताना प्रत्येकाच्या मानसिकता एक होते की मी एखादा मोठा घेतो आणि त्या ठिकाणी बांधतो. आज त्या माझ्या जर 30-40 लाख रुपये आज कुंड्या घेऊन बांधकामाला खर्च होतो तेवढ्यामध्ये तुम्ही फ्लॅट घेताय, पण तुम्ही त्या लोकांची आज मानसिकता का करू शकत नाही तर त्याला सेफ्टी सिक्युरिटी तुम्ही नेमकं काय फीचर देताय, अम्युनिटीज काय आणि कशासाठी आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला अशा कॉलनीमध्ये सगळे लोक एकत्र राहतील त्यावेळेस त्याच्यातून आपल्याला सांस्कृतिक असेल, आपल्या घराचं वातावरण असेल, कुटुंब वातावरण असेल, सगळे तरुण त्या ठिकाणी मुलं मुली शाळा शिक्षण आणि ह्या सगळ्यांनी एकमेकांचे देवाणघेवाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण त्या पद्धतीचं ब्रँडिंगमध्ये मला असं वाटतं की बिल्डर आपले सगळे कमी पडत आहेत. भविष्य काळामध्ये बिल्डरनी त्या ठिकाणी ब्रँडिंग केलं पाहिजे आणि कुंटे घेऊन प्लॉट बांधून त्या ठिकाणी घरं आज आपल्याला हवं तसं आपल्या पैशाच्या बजेटनुसार बांधताय, परंतु त्यापेक्षा जर सुंदर अशा उंच इमारती झाल्या आणि त्यामध्ये जर आपली लोक राहायला आली तर त्या ठिकाणी पंढरपूरचं सौंदर्य वाढवायचंय. पंढरपूरचं सौंदर्य वाढवत असताना पंढरपूरच्या काही चौक आहेत, मला क्रीडाई आणि माझ्या त्या सर्व बिल्डरला पंढरपूरच्या त्या ठिकाणी आपण CSR फंड खर्च करता त्या ठिकाणी पंढरपूरचे काही चौक आपण त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी घ्यावे आणि जेणेकरून क्रीडाईच्या माध्यमातून पंढरपूरचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे यावं अशा नवनवीन संकल्पना त्या ठिकाणी मांडणं आवश्यक आहे. कार्यक्रमाला खूप वेळ झालाय, बरेच कल्पना आहेत, परंतु भविष्यात आपण एकत्र बसू आणि त्या कल्पनावरती विचार करू. या कार्यक्रमाला मला बोलवलं, मान सन्मान केला, आपल्याला सामील होण्याची संधी दिली आणि सर्व नूतन अध्यक्षांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.